आज 26 नोव्हेंबर संविधान दिवस, संविधानाचा अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला, त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतीय स्वातंत्र्यानंतर लोकांनी निवडून दिलेल्या संविधान सभेने भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे संविधान लिहिण्याची जबाबदारी दिली. प्रचंड मेहनत आणि जगभरातील संविधानाचा अभ्यास करून भारतीय संविधान तयार करण्यात आले. अनेक चर्चा मतमतांतरे झाल्यानंतरही सर्वांना एका मतावर आणून मसुदा मंजूर करण्याचे कठीण काम त्यांनी केले. संसदीय लोकशाही, मूलभूत अधिकार, सामाजिक न्याय, संघराज्य पद्धती इत्यादींचा समावेश संविधानात करण्यात आला. संविधानामुळेच देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार प्राप्त झाला, सर्वांना समान संधी उपलब्ध झाली. त्यामुळेच आज समाजातील शेवटच्या माणसाचाही उद्धार होतोय. 19 नोव्हेंबर 2015 रोजी मोदी सरकारने औपचारिकपणे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून अधिसूचित केला. याआधी हा दिवस राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून पाळला जात होता. देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्ये रुजवणे हा संविधान दिवस साजरा करण्याचा एकमेव उद्देश आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मते भारताचा एकच राजधर्म आणि एकच ग्रंथ तो म्हणजे भारतीय संविधान. वी द पीपल ऑफ इंडिया हा जो भाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे की हे जे जगातलं सर्वोत्तम संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलं, या संविधानाचा अंगीकार करून येत्या काळामध्ये प्रत्येकाची स्वप्न पूर्ण करत जो शेवटचा व्यक्ती आहे त्याचा देखील उत्थान करत आमचा देश पुढे जाईल. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळख असणाऱ्या भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.